पाकिट संस्कृतीच्या माध्यमातून आज जे पब चालतात हे पब तर पहिले बेकायदेशीर आहेत. एक्साईजची लोक तिकडे जात नाहीत, महानगरपालिकेची लोक जात नाहीत. मग पोलीस अधिकारी पोलीस कमिशनर त्याची नियमावली करताना काही बघतात का नाही, आणि बघत नसेल तर याच्यामध्ये प्रचंड मध्ये पैसा हा कमिशन ऑफिस पर्यंत पोहोचतो हे माझं मत आहे आणि ते मत खरंय. आणि हे असताना आमची एक दोन मागण्या आहेत की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं एक, आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करा. पुण्याच्या याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळलं नाही. ही जे अग्रवाल परिवार आहे हा कायम पैशांनी खरेदी करून अनेक गुन्हे पुणे शहरामध्ये पचवण्याचं काम केले. हाही गुन्हा पचवला होता, पण जागरूक पुणेकर असल्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली, गृह खात्याची धावपळ झाली. म्हणजे पैशाच्या पाकिटाचं वजन इतकं प्रचंड आहे पोलीस खात्यावर आहे, आणि त्याच्यामुळे कमिशनरांनी खऱ्या हाताने त्याच दिवशी जर त्यांचं काही नसतं तर त्यांनी त्या पोलीस तपास अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करावा पाहिजे, कारण ते कायद्याच्या दृष्टीने त्यांनी केलेला तपास चुकीचा होता. आणि हे जर त्यांच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी व्यापार करायला लागतील, तर ते डिफॉल्टर हे त्यांच्या लक्षात आलं होतं. मग डिफॉल्टर तपास अधिकारी होता तर त्याला